जिल्ह्याच्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 2 टँकर भाड्याने घेणार पालकमंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन. जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजन मागवावे, त्यासाठी 2 टँकर भाड्याने घ्यावेत, तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठवावा अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील कार्यालयात आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन उत्पादक पुरवठादार आणि उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन सुरळीत राहिल्याची दक्षता घ्यावी, त्यासाठी जिल्ह्याची एकूण मागणी पुरवठ्यासाठी वाढीव उत्पादन तसेच पुरवठा वाढवावा. उद्योजक असोसिएशनने एकत्रपणे बैठक घेऊन उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी एखादा त्यांच्या वतीने टँकर भाड्याने घ्यावा, त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येईल. पालकमंत्री पाटील यांनी पुणे येथील इनॉक्स, TNS या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर येथील कंपन्यांना पुरवठा वाढवण्याबाबत त्यांनी मागणी केली. यानुसार CPR रुग्णालयात ऑक्सिजन देण्याचे तसेच कोल्हापूरमधील ऑक्सिजन पुरवठादारांना वाढीव ऑक्सिजन पुरवले जाईल असे पाटील यांनी सांगितले. तसा प्रस्ताव तात्काळ विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवावा असे सांगून त्यांनी विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याशी संपर्क साधून प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचना केली. या बैठकीला MIDC प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महालक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेडचे जितेंद्र गांधी, अध्यक्ष रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासकावे, कोल्हापूर गॅसचे राजेंद्र काडवे आदी उपस्थित होते.